ह्याला आम्ही प्रचंड मोठा सामना केला. मेच्या सुरुवातीलाच गेल्या वर्षी एक 10-12 दिवस मुंबईत इतका भयानक पाऊस पडला. आम्हाला कल्पनाच नव्हती की आम्हाला वाटले 20-25 मे पर्यंत आमचं शेड्यूल संपेल. मग आम्ही टेन्शन नाही आणि मॅक्झिमम बाहेरचे शॉट्स बंगल्याच्या आउटडोर जास्तीत जास्त होतं आणि सगळ्या नाईट शिफ्ट होत्या. तर संध्याकाळी 7 मी शूटिंगला जायचो. लिटरली रात्री 2 आम्ही पाऊस थांबण्याची वाट बघितली. आणि कलाकारांची जी काय अवस्था होते ना, अशा व्हॅनिटीतनं बाहेर पण पडू शकत नाही, इतका मरणाचा पाऊस. हे त्या बंगल्याच्या आतमध्ये काही कळायलाच मार्ग नाही. मध्येच कोणीतरी काहीतरी चहा घेऊन येतोय आणि 2-2:30 अक्षरशः पेंगून आता पडणार. ते ओढ्यात अशा आग लागल्यासारखे, आगीचा बंब आल्यासारखे असिस्टंट धावत यायचे, शरदजी उठा पाऊस थांबलाय, तेवढा एक तरी शॉट घेऊया. आणि त्या झोपलेल्या अवस्थेत आम्ही पटापट उठायचो. आणि कित्येक वेळेला असं झालंय की मी जाऊन जरा केस विंचरून कॅमेरा समोर उभा राहील पर्यंत परत विजा कराडल्या आणि दर्दा झाला पाऊस पडला. त्यामुळे आमचं शेड्यूल जवळजवळ 10 वाढलं. तर तिथे बजेटचं पण खूप इफेक्ट झाला. आणि त्याच्यामध्ये ती मुलगी मुलगीचं जे सांगत आहे त्यालाही ते रिझन आहे ॅक्च्युली, की एवढी लहान मुलगी रात्री 1:30 नंतर तिला उभं करायचं, ते डोक्यावर तेवढं केसांचं टोपलं झालं. शेवटी काय, आमच्यासारखी माणसं तिथे कंटाळतात आणि थकतात, त्या लहान मुलीचं काय करणार आपण. पण शेवटी काम होतं ते, त्यामुळं त्याच्यातूनच मार्ग काढत. पण एवढं सगळं असून एक उत्तम प्रोडक्शन केलं पुष्करने. पहिलं प्रोडक्शन आहे, पहिलं दिग्दर्शन लेखन सगळंच पहिल्यांदा करतोय माणूस. पण त्यांचं एक क्लॅरिटी होती की मला नेमकं काय हवंय. म्हणजे रिशूट करायला घाबरले नाही. 10 रिशूट केलंय, कित्येक शॉर्ट्स कित्येक सीन्स आम्ही रिशूट केले. कित्येक वेळ एकदा तर एक क्लायमॅक्सचा सीनच बदलला त्यांनी. ह्या चित्रपटाचा आत्ता जो क्लायमॅक्स दिसतो त्याच्या वेळेचे दुसरा एक क्लायमॅक्स आम्ही शूट केला होता. जवळजवळ 2-2.5 दिवस त्यासाठी आम्ही शूटिंग मध्ये वाया घालवले होते. सगळं झाल्यानंतर यांचा फोन आला. अजून म्हटलं अजून कुठे किती डेट देऊ तुम्हाला, एक तर डेट ची किती मारामारी चालू असते. तर अचानक 2-3 दिवस पाहिजेत म्हणाल्यावर आमची हालत खराब झाली. पण आम्ही शेवटी मॅनेज केलं आणि जाऊन बघितलं तर तेव्हा जे काही वेगळा सीन लिहून आला होता, म्हटलं मग ते नाही आपण ते मजा नाही येते बघायला. आम्ही एडिट करून बघितलं आणि अख्खा क्लायमॅक्स रिशूट केला. तो आता खरंच अत्यंत इफेक्टिव्ह झाला. फार चांगली प्रोसेस होती. बऱ्याच दिवसांनी चित्रपटात मेन रोल मी केला. कारण आता ज्या पद्धतीचं माझं शरीराचं झालेलं आहे त्यामुळं साधारण आई वडिलांचे रोल किंवा असे कॅरेक्टर रोल्स खूप येतात. पण आता कधी का परत एकदा मेन रोल मला करायला मिळाला. आणि काय कोणास ठेवू, कनिका केला आणि याच्या पाठोपाठ 3 मला मेन रोलला लागले. म्हणजे कदाचित ही हॉरर मुलगी मला लाभदायक ठरली. सर्व कलावंत आणखी एक गंमत बोलतो. हे सगळे कलाकार एक वाक्य बोलतात त्याचं मला नेहमी हसू येतं, की मी शरदजींचं नथुराम पाहिलं तेव्हापासून माझी इच्छा होती वगैरे. आणि मग त्यांच्याबरोबर काम करताना खूप शिकायला मिळालं. खरंच शिकायला मिळतं का 4-5 दिवसात? तर नाही मिळत. त्यांचं आपलं ते प्रेम आहे, एक आदर असतो म्हणून ते अशी वाक्य बोलत असतात. पण ह्या वाक्य सिरियसली घेऊ नका. असं काही एवढं वाचन आहे त्यांचं, एवढा अभ्यास आहे. आणि आजकाल मी ज्या कलाकारांबरोबर काम करीन ऑफकोर्स त्यांचा अनुभव कमीच असतो. असे रेअरली आम्हाला त्यांच्याबरोबर काम करायला मिळतं की ज्यांचा एवढा दांडगा अभ्यास आहे. त्यांचा सहवास लाभणं आणि त्यांच्याबरोबर वॅनिटी 2 बोलायला मिळणं ही खरंच खूप महत्त्वाची गोष्ट असते आमच्यासाठी. म्हणून तो म्हणाला असेल तर मी सहमत आहे त्याच्याशी. कारण हो, माझा सुद्धा शरददादाबरोबरचा अनुभव असाच आहे. आणि त्याचं लिखाण इतकं छान आहे, त्याचं वाचन तर आहेच आहे. तो लिहितोय आता सध्या ते मी प्रत्येक फॉलो करते आणि खूप इन्स्पायरिंग असतं सगळं. शरददादा म्हणाले की एवढं काय मनावर घेऊ नका. पण मी एक वाक्य नक्कीच म्हणेन की एका मोठ्या कलाकाराचा वावर
आपल्याबरोबर असणं हीच खूप मोठी गोष्ट असते. आणि दादा असं म्हणतात की 4-5 दिवसात काही शिकायला मिळत नाही, पण जो ते शिकतो ना त्याला ते कळतं की तो काय काय शिकलाय त्यांच्याकडून. सो थँक्यू व्हेरी मच. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात चैत्राली गुप्ते यांचं. चैत्राली मॅडम, या चित्रपटाविषयी आणि तुमच्या भूमिकेविषयी काय सांगाल? तुम्हाला कळलं असेल की हॉरर थ्रिलर एक चूड कथा आहे. यात माझा रोल आहे, मी शरद दादाच्या बायकोचं काम करते. जी फार विचित्र कंडिशनमध्ये जाते आहे, कारण तिला कळत नाही आहे शरद दादाची कंडिशन कशामुळे झाली आहे. आणि शेवटपर्यंत मला तो सांगत नाही, आणि जेव्हा मला कळतं तेव्हा मी पण खूप शॉकमध्ये असते. सो मला सगळं काही सांगण्यात सांगावंसं नाही वाटत आहे, कारण ती फिल्म बघण्यात जास्त गंमत आहे. आणि मला वाटतं की तुम्हाला ती खरंच खूप आवडेल. खूप आम्ही पुष्कर सरांनी खूप मेहनत घेतली आहे त्याच्यावर, त्यांनीच लिहिली आहे. आणि आम्ही शूट छान पद्धतीने आमचं झालं, खूप काय म्हणतो हसत खेळत झालं. आणि जसं शूट झालं त्याच्यापेक्षाही खूप उत्तम ती दिसते ऑन स्क्रीन. सो खूप मजा आली आम्हाला. आम्ही त्या दिवशी पाहिलं एक स्क्रीनिंग आणि खूप भीती वाटली, पण तुम्हालाही खूप भीती वाटली. कन्फर्म मला किती भीती वाटली ते माझे सहकलाकार सांगू शकता. त्यामुळे तुम्ही बघा आणि आम्हाला नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला. थँक्यू सो मच. मला असं वाटतं मगाशी शरद सरांबाबत सर्व कलावंत बोलत होते. आता नुकतंच मी एक पुस्तक वाचत होते गवण्यांचं, आणि त्यात प्रवीणजींनी इतकं सुंदर लिहिलंय. त्यात कलाकृतीविषयी सांगत असताना ते म्हणतात की त्या कलाकृतीचं बाजार मूल्य काय आहे, त्याला किती प्रसिद्धी मिळणार आहे नाही मिळणार आहे, या गोष्टी काय ठरवतो. पण कलावंत ती कलाकृती निर्दोष करण्यासाठी प्रयत्न करत असतो, झटत असतो, ते सगळ्यात महत्वाचं असतं. मला वाटतं शरदजींकडून शिकण्यासारखं हेच आहे, कारण मग त्या कलावंताला वेगळी पूजा करावी लागत नाही, वेगळी साधना करावी लागत नाही, तो साधक होतो आणि समाधी आपोआप त्याच्याकडे चालत येते.